प्रारंभ झालेला आहे, एका नवीन जगाची सुरुवात झालेली आहे. कोरोनाने सुद्धा एका नवीन जगाचा प्रारंभ होतोय, आपण एका नवीन जगामध्ये प्रवेश करतोय. सो हे नवीन नाही आहे, त्याची नावं वेगळी असतील, लोक तसेच मारले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक नवीन युगाचा प्रारंभ झालाय. आपल्याला या नवीन जगाकडे लक्ष द्यायचंय. जे गेलंय, जे संपलंय, जे थांबलेलं आहे, जे दरवाजे बंद झालेत, त्याच्यावर डोकं आदळून, त्याच्यावर हात आदळून ते दरवाजे उघडणार नाहीये. ते बंद झालेले आहेत, ते जग आता संपलंय. आपण काय करतोय, तिकडे लक्ष देतोय, त्रागा करतोय आणि मग जे नवीन जग, जे दरवाजे उघडते आपल्यासाठी, ते जग आपण पाहू शकत नाही, त्या नवीन अपॉर्च्युनिटीज पाहू शकत नाहीये. तर मला वाटतं आपण या पास्ट मध्ये शिकून पाहून, या पास्ट कडे एक गोष्ट शिकावी की बॉस, जे नवीन जग आता निर्माण होत आहे, त्या नवीन जगाची गरज ओळखा आणि त्यानुसार या नवीन जगासाठी तयार व्हा, नवीन अपॉर्च्युनिटीज साठी तयार व्हा. भले हे 2020 आपल्याला खूप काटकसरीमध्ये काढावं लागेल, खूप तडजोडीमध्ये काढावं लागेल, पण त्यानंतर येणारी वर्षही माझी असतील आणि त्या वर्षांमध्ये मी नक्कीच बाउन्स बॅक करून काहीतरी जबरदस्त माझ्या आयुष्यामध्ये घडवेन, हा विश्वास बाळगा. हे आधीही झालंय आणि या पुढेही होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की पास्टला जे झालं, म्हणजे हे ऑलरेडी झालंय आणि मला वाटतं तुम्ही जर बघाल तर 100-100 डिफरन्स दिसतोय काही याच्यामध्ये. तर पास्टला हे झालंय तर त्याच्यातून शिकून आपण आपलं फ्युचर सिक्युअर करायचं आहे आत्ता काम करून. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. ग्रेट, ग्रेट. सो सर, तुमचं ना एक आय लीड माय लाईफ या बेसिक कोर्स जो मी सुद्धा केलेला आहे, तर त्याच्यात एक फील गुड फॅक्टर आहे. तो म्हणजे ऍक्च्युली तो एक भाग होता, तो म्हणजे त्याचा ह्या परिस्थितीला आपण कसा उपयोग करू शकतो फील गुड फॅक्टरचा. ओके ओके. आता अक्षय कसं आहे माहिती, म्हणजे आपण आता बघितलं, जसं मी तुम्हाला म्हणालो की दोन प्रकारचे लोक, आपली सुरुवातच तिथून झाली होती की काही लोक जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा ते एकदम नकारात्मक झाले, म्हणजे निगेटिव्ह मोड मध्ये गेले की आता रिलक्टंट आहेत, की ते स्वीकारायलाच तयार नाही असं काहीतरी घडलंय यार. इतना अच्छा बसा बसा या जग था मेरा, एक दुनिया थी मेरी, ती एकदम गेली ना, विध्वंस झाली सगळी. आणि हे कसं काय यार, नाही मला हे एक्सेप्टच होत नाहीये. मग ते निराशाजनक आहेत. आपण बघतो ते कंटिन्युअसली काही ना काही निगेटिव्हच बोलत बसतात. ते मला बोलतील की अरे विनोद, आहेत ना एवढे हजार लोक मेले काल. मी बोलतो अरे एवढे हजार लोक बरे होऊन पण आलेत, तिकडे पण बघा. म्हणजे हा ती कोणीच दाखवत नाही, म्हणजे मरणाऱ्यांची संख्या ओव्हरऑल जर पाहिलं तर 2.5% लोक मरतायत, 97.5% लोक बरे होऊन बाहेर येतात. याचा अर्थ ही पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे आपण जर आपल्याला कोरोना झाला जरी, तरी आपली इम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल किंवा आपण आपली हेल्थ चांगली ठेवले, तर आपण नक्कीच त्याच्यामधून बाहेर पडणार, हा विश्वास आपल्याला मिळालेला आहे या अभ्यासातून, राईट. तर मग बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा निगेटिव्ह असतो, म्हणजे मला एवढंच कळतं की जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या बाबतीत काहीच पॉझिटिव्ह घडत नाही. निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह. तुम्ही एक निगेटिव्ह विचार करता तो अनेक निगेटिव्ह इन्सिडन्सेसना, अनेक निगेटिव्ह परिस्थितींना तुमच्याकडे ओढावत आणतो. म्हणजे तो आणखी 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 निगेटिव्ह तुमच्याकडे आणत जातो. सो रादर मी जेव्हा चांगलं फील करतो, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट फील होत आहे, एकदम निगेटिव्ह भावना आहेत, तर त्या व्यक्तीशी तुम्ही रिलेशन चांगले करून दाखवा. करू शकता का? नाही करू शकत. तुम्हाला तुमचं काम आवडत नाही, तुम्ही ज्या काम जे काम करताय ते काम तुम्हाला आवडतच नाही. तुम्ही जिथे कामाला जाताय तुम्ही अगदी जीवावर उदार होऊन जात असता, त्या कामामध्ये तुम्ही प्रगती साधून दाखवू शकता का? तर नाही दाखवू शकत. जी परिस्थिती आपल्याला निगेटिव्ह वाटते, होपलेस वाटते, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही चांगलं काही घडवू शकता का? नाही घडवू शकत. बट अगेन त्याच्या जर अपोजिट साईडला पाहिलं, तर आपण जर त्या परिस्थितीला पॉझिटिव्हली घेतलं, जसं मी म्हणालो की एका जगाचे दरवाजे बंद होत आहेत तर दुसऱ्या जगाचे दरवाजे उघडत आहेत, मग यासाठी मला प्रिपेअर व्हायचं आहे. कदाचित जेव्हा मी इथून निघणार ना, जेव्हा मी ह्या परिस्थितीमधून आरपार जाईन ना, तेव्हा एक व्यक्ती म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून आहे ना, मी नक्कीच एक प्रगत व्यक्तिमत्व बाहेर येणार आहे, माझ्यामधून एक चांगलं व्यक्तिमत्व बाहेर येणार आहे. ही पॉझिटिव्ह फिलिंग मनामध्ये आणून आता ज्या समस्या आहेत त्यांच्यावर आदळापट न करता त्या समस्यांची यादी केली की बाबा हे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, मग या प्रॉब्लेम्सना सामोरं जाण्यासाठी मला कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, लिस्ट आउट केलं, हे प्रॉब्लेम्स आहेत, ही आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी माझ्याकडे या उपाययोजना आहेत, आणि त्या उपाययोजनांवर जर आपण काम करायला लागलो तर रिझल्ट येत जातील आणि आपण हळूहळू यातून बाहेर पडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बनून बाहेर पडू. बट रादर जेव्हा मी चांगलं फील करेन तेव्हाच मी काम करेन ना. मी जेव्हा या सिच्युएशनमध्ये कोरोनाच्या जेव्हा येतो आणि विचार करतो की आपल्याला ऍक्शन ओरिएंटेड राहायचंय, कुछ तो करते रे नाही, रिझल्ट काय येईल ते बघायचं नाहीये, आपले 100% द्यायचे, डू युअर बेस्ट अँड पीपल मे लाईक यू, हा आपला सक्सेसचा फॉर्म्युला आहे. आपल्या परीने चांगलं करा, उत्कृष्ट करा आणि लोकांना तुम्ही आवडता,
आणि आपण ते करत आलो. सर ते मला फीलच चांगलं होत नसेल, मी ते करताना मीच आतून निगेटिव्ह आहे, तर मी पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये कशी आणू शकतो? सो इट इज ॲज सिम्पल, फील गुड फॅक्टर, आनंदी राहणं, कोणत्याही सिच्युएशनमध्ये स्वतःला आनंदी ठेवणं, स्वतःला शांत ठेवणं, पेशन्स ठेवणं आणि होपफुल राहणं की परिस्थिती बदलणार आहे, चांगलं काहीतरी आपल्या आयुष्यात येणार आहे. जेव्हा तुम्ही चांगलं फील करायला लागताना चांगल्या गोष्टी घडायला लागतात, चांगले विचार करायला लागतात, चांगलं अट्रॅक्ट व्हायला लागतं, तुम्ही चांगल्या गोष्टींवर काम करायला लागता. तर मला असं वाटतं फील गुड फॅक्टर आता फार महत्वाचं आहे. आता मागेच आपण एक जीवनरंगमध्ये इंटरव्ह्यू घेतला होता, उज्ज्वल उके साहेब होते त्या इंटरव्ह्यूला, ते रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत आणि त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडला. ते असं म्हणतात की जे 97% लोक बरे होत आहेत आणि जे 2.5% लोक मरत आहेत यांच्यामध्ये काय फरक आहे. जर आपण पाहिलं ते 2.5% लोक जे ह्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये त्यांना दगावले जात आहेत हे ते लोक आहेत ज्यांना आधीच फिजिकल आजार आहेत, त्यांना आधीच काही व्याधी आहेत आणि त्याचबरोबर ते नकारात्मक आहेत, त्यांचा अप्रोच नकारात्मक आहे. निगेटिव्हिटी ज्यांच्यामध्ये जास्त आहे, ज्यांच्यामध्ये द्वेष आहे, तिरस्कार आहे, पास्ट मधली दुःख आहेत, पास्टची ओझी डोक्यावर घेऊन ते फिरत आहेत, कुठल्या तरी अपराधाच्या भावनेमध्ये आहेत, जे लोक निगेटिव्ह फिलिंग मध्ये आहेत त्यांना कोरोनाचा मॅक्झिमम धोका आहे. बिकॉज या निगेटिव्ह फिलिंग्स तुमच्या इम्युनिटीवर परिणाम करतात. आणि ऑन द अदर हँड जे फील गुड फॅक्टर मध्ये जे मजबूत, ज्यांना असं वाटतं की बॉस इसमें से मैं निकल जाऊंगा, ते लोक म्हणजे म्हातारी माणसं सुद्धा त्यातून बाहेर आलेले आहेत. आपण असं म्हणतो म्हातारी माणसं दगावत आहेत, 70-75 वर्षाची माणसं सुद्धा या कोरोनाच्या सिच्युएशन मधून बाहेर आलेत, बरे होऊन बाहेर आलेत. मग हे कोण बाहेर आलेत? ज्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह आहे, फील गुड फॅक्टर मध्ये आहेत, जे लोक ज्यांना चांगलं वाटतंय, जे स्वतःला चांगलं फील करतायत, मनामध्ये काही निगेटिव्ह भावना नाही आहे, पॉझिटिव्ह फील करतायत, असे लोक नक्कीच बरे होणार आहेत. सो या फील गुड फॅक्टरचा नक्कीच अक्षय या सिच्युएशन मध्ये आणि याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. फायदा एक जस्ट बोलता बोलता एक आठवलं की एक व्हॉट्सअपचा एक मेसेज आला होता, तो जस्ट शेअर करायचा मला. एक शेत असतं, त्या तिथे झाड असतं आणि तिथे ना गाढवाला बांधलेलं असतं, गाढवाला. तर एक शैतान येतो, त्या गाढवाला सोडून देतो, तो गाढव काय करतो, तिथे असलेलं शेत नासधूस करायला लागतो. तर हा, तर ते जे जो शेतकरी असतो, ज्याचं ते शेत असतं, तो भडकतो आणि तो त्या गाढवाला मारून टाकतो. तर त्या गाढवाला मारल्यामुळे गाढवाचा जो मालक असतो तो वैतागतो, तो येतो त्या शेतकऱ्याच्या बायकोला मारून टाकतो. तर हे बघून परत शेतकरी वैतागतो, तो ह्याचं नुकसान करतो मालकाचं, गाढवाच्या मालकाचं. मग त्याची मुलं येतात ह्याच्या ह्याला, म्हणजे हे असं चालू राहतं आणि नंतर शेतकरी जेव्हा विचार करायला लागतो, अरे मी हे काय केलं, तेव्हा त्याच्या तेव्हा शैतानाला तो विचारतो, अरे मी हे काय केलं. तर शैतान म्हणतो मी तर फक्त गाढव सोडला होता, बाकी तुम्ही सगळं केलं. गाढव म्हणजे ऍक्च्युली गाढव म्हणजे कोण आहे आपण, आता आपण एवढी समजूतदार माणसं आहोत. सो आपण असं म्हणूया अक्षय, आपण असं म्हणूया की हे कोरोना सोडलेलं गाढव आहे, ते सैतानाने सोडलंय, त्याच्या पुढे जर ते कोणी वाईट केलं स्वतःच आणि इतरांचं तर ते तेच करणार आहेत. ते गाढव गाढव सोडण्याचं काम फक्त सैतानाने केलेलं आहे, राईट? आणि त्यात न्यूज काहीतरी येऊन सांगतात तुम्हाला, ज्या फक्त गेलेल्या लोकांचे सांगतात आणि जे वाचलेल्या लोकांचं कोणीच काही बोलत नाही, कोणीच बोलत. एक्झॅक्टली. सो याच नोटवर आपण पुढे जाऊया की तुम्ही आज एका नव्या जगाचा उल्लेख केला, तर या नवीन जगाची सुरुवात लोकांनी कशी करावी आणि या जगासाठी त्यांनी स्वतःला कसं तयार करायला हवं? ओके, इथे पण आहे ना, म्हणजे मी जेव्हा नवीन जगाच्या सुरुवातीचा विचार करतो की आता आता आपल्याकडे सध्या असं समजूया की काहीच नाही आहे किंवा अगदीच थोडी साधन सामग्री आपल्याकडे शिल्लक आहे, राईट? आणि त्याच्यातून आपल्याला एका नवीन जगामध्ये प्रवेश करायचा आहे. काही लोकांचा, काही लोक बिझनेसमध्ये होते, ते बिझनेसेस काही लोकांचे त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झालाय, गंभीर परिणाम झालाय. काही जणांचे बिझनेसेस बंद पडले, जे नोकरीत होते काही जणांची नोकरी गेलेली आहे, काही जणांचा पगार अर्धा झालेला आहे किंवा अगदी तो 20-25% आलेला आहे. तुम्ही घरात बसून काम करा, तुम्हाला आम्ही एवढंच पेमेंट देऊ, म्हणजे अगदी लिमिटमध्ये आलोय आपण, अगदी कमी याच्यामध्ये आलोय, कमी साधन सामग्रीमध्ये आलोय. मी महाराजांचा जेव्हा सुरुवातीचा विचार करतो, म्हणजे नवीन जगाची सुरुवात करताना काय महत्वाचं असतं, जेव्हा ही सिच्युएशन येते ना अक्षय, तेव्हा आपण आणि आपल्या आजूबाजूचे सगळे लोक डिस्करेज असतात की बाबा आता आपल्याकडे फार कमी उरले आणि आता काय नवीन जी गोष्ट येणार त्यासाठी मी कसं तयार होऊ किंवा काय. जर आपण महाराजांची सुरुवात पाहिली ना, जेव्हा त्यांनी स्वप्नाची सुरुवात केली, त्यांच्या स्वप्न होतं एक मोठं राज्य उभं करणं, अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. म्हणजे असं नाही की सगळं एकदम रेडीमेड त्यांच्या समोर तयार आहे
आयते गादीवर बसणारे राजे महाराज नव्हते, त्यांना एक राज्य निर्माण करून ते राज्य चालवायचं होतं, बरोबर ना. ही जेव्हा सुरुवात केली त्या सुरुवातीला आजूबाजूचे लोक सगळ्यांचं बोलतात ना मॉरल सगळे खच्चीकरण झालेले आहेत, स्वाभिमान संपलेला आहे, कुणालाही स्वप्नातही वाटत नाही की आपण एक नवीन जग निर्माण करू शकतो, नवीन राज्य निर्माण करू शकतो. आणि ऑब्व्हियसली जर मला राज्य निर्माण करायचं आहे तर मला आजूबाजूच्या लोकांची गरज आहे, मी एकटा करू शकत नाही. महाराजांना माहित होतं मला हे लोक हवेत, या लोकांची साथ हवे. मग या लोकांमध्ये जर आपल्याला ते मोटिवेशन आणायचं असेल, या लोकांना जर ती गोष्ट पटवून द्यायची असेल जे मला दिसतंय, मला एक पुढे मोठं स्वप्न दिसतंय, आताची परिस्थिती क्रिटिकल आहे, पुढे जाऊन मला एक मोठं स्वप्न मी पाहू शकतोय, हे स्वप्न मला यांच्यामध्ये उतरवायचं आहे आणि त्यांना पटवून द्यायचं आहे की हे आपण प्राप्त करू शकतो, तर सुरुवात आहे ना छोट्या छोट्या गोष्टींपासून व्हायला हवी. सुरुवात अशा गोष्टींनी करा जे तुम्हाला सहज यश देईल, सहज यश तुम्ही मिळवू शकता. फॉर एक्झाम्पल महाराज आपण असं म्हणतो त्यांनी तोरणा जिंकला, त्यानंतर कोंढाणा जिंकला, पुरंदर जिंकला, म्हणजे सुरुवातीचे तीन किल्ले त्यांनी जे जिंकले अगदी सुरुवातीला, आपण जर पाहिलं लढाई न करता जिंकलेले किल्ले आहेत, फक्त बुद्धीचा वापर करून, तिथे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, कूटनीतीचा वापर करून त्यांनी ते किल्ले आपल्या ताब्यात घेतलेत. आणि जसे ते किल्ले जिंकले ना आपण, लोकांचा आत्मविश्वास वाढला. म्हणजे छोटं छोटं यश जे म्हणतो आपण, पॉवर ऑफ स्मॉल ज्याला म्हटलं जातं, पॉवर ऑफ स्मॉल, छोट्या गोष्टींनी सुरुवात करा आणि तुम्ही मोठं घडवायला सज्ज होत जाता हळूहळू. पॉवर ऑफ स्मॉल, आज आपलं जग त्या पॉवर ऑफ स्मॉलवर येऊन ठेपलेलं आहे. म्हणजे आता आपल्याकडे खूप अल्प गोष्टी आहेत, बरोबर ना. मी आधी खूप काही, या 4 महिन्यापूर्वी खूप स्वप्न घेऊन होतो, मला इथे जायचंय, तिथे जायचंय, मला ही टूर करायची आहे, ती टूर करायची आहे, माझी अशी यादी तयार असेल 2020 मी काय काय करणार. हा, आणि अगेन कोरोनाने दाखवून दिलं की बॉस हे सब आम्ही बंद करतो, हे नाही होणार आहे, या वर्षभरात तू हे करू शकणार नाहीयेस, बरोबर. मग कुठेतरी मी काय करतो, ती जी यादी 20 गोष्टींची होती त्या यादीला मी पुन्हा एकदा माझ्या समोर ठेवतो आणि मग मी ठरवतो आता या 20 मधल्या कोणत्या 5 अतिमहत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी यावर्षी केल्या पाहिजेत, बाकीच्या 15 मी नाही केल्या तरी सुद्धा चालू शकतात. मी त्या 5 गोष्टींना निवडलं. म्हणजे पॉवर ऑफ स्मॉल याचा अर्थ काय होतो, पॉवर ऑफ स्मॉल किंवा पॉवर ऑफ लिमिट्स ज्याला म्हणतात, तुम्हाला जे हवंय ते लिहून काढा, त्यातलं जे अतिशय प्रकर्षाने वाटतं ना की या गोष्टी करायलाच हव्यात, त्या गोष्टी तुम्ही करायला घ्या, त्या तुम्ही गोष्टी बाजूला काढा. आणि ज्या गोष्टी वाटतं की नाही त्या नाही केल्या तरी चालू शकतात, त्यांना एलिमिनेट करा, त्यांना सध्या तुमच्या यादीमधून काढूनच टाका. म्हणजे तुमची ती 20ची यादी नको दिसायला समोर, ती तुम्हाला रादर जास्त फ्रस्ट्रेट करणार आहे, ती या सिच्युएशन मध्ये तुम्हाला मोटिवेट करणार नाहीये. मग कोणत्या 5 महत्वाच्या गोष्टी आहेत, प्रायोरिटी आहेत ज्याच्यावर मला काम केलं पाहिजे, त्या 5 प्रायोरिटींकडेच लक्ष द्या, बरोबर. या 5 प्रायोरिटी पूर्ण करण्यासाठी मला काय स्किल डेव्हलप केल्या पाहिजेत स्वतःमध्ये, काय सपोर्ट सिस्टीम निर्माण केला पाहिजे, मला कोणाची मदत मिळवली पाहिजे. आज असा जमाना आहे की मी एकट्याच्या बळावर प्रगती नाही साधू शकत, मुळात ते आधीपासूनच आता सिद्ध झालेलं आहे, तुम्ही एकट्याच्या बळावर नाही पुढे जाऊ शकत. कोलॅबरेशन, कोऑपरेशन आणि कोएक्झिस्टन्सचा जमाना आहे, तुम्हाला एकमेकांशी कोलॅबरेट करायचंय, कोऑपरेट करायचंय आणि एकत्रित तुम्हाला जगायचंय. तर मग आपण कसं करू शकतो, माझ्या मित्र समूहामध्ये, माझ्या उद्योग समूहामध्ये मी कसं एकमेकांच्या मदतीने आम्ही कसं पुढे जाऊ शकतो, काय असं करू शकतो, एकत्रित येण्याची ताकद वापरून कसं या सिच्युएशनवर मात करू शकतो, त्यावर लक्ष द्या. तर पॉवर ऑफ स्मॉल, जसं मी म्हणतोय आपल्याला पॉवर ऑफ स्मॉलवर लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला जे करायचं होतं त्याची यादी काढा, एवढ्या सगळ्या गोष्टी मला हव्यात ज्या वाटतायत, त्यातल्या कोणत्या 5 गोष्टी किंवा 4 किंवा 3 ज्या प्रकर्षाने केल्याच पाहिजेत असं वाटतं, त्यावरच फोकस करा आणि त्या गोष्टी घेऊन पुढे जा. ओके, आणि पुढे जेव्हा तुम्ही हे करायला लागाल, या 5 गोष्टी प्राप्त कराल ना, तोपर्यंत तुम्ही आतापेक्षा बेटर पोझिशन मध्ये आलेले असता, तोपर्यंत कोरोना सुद्धा कंट्रोलमध्ये आलेला असेल, सुदैवाने देवाच्या दयेने, आपण देव म्हणतो तर देव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, निसर्ग देव आहे, विज्ञान देव आहे, कोणी आपल्या प्रत्येकामध्ये देव आहे, त्या दयेने जर सुदैवाने जर ती लस आली लवकरात लवकर, तर नक्कीच हे जग पुन्हा पूर्ववत होणार आहे, पूर्ववत बोलण्यापेक्षा ते सुरळीत होईल आणि आपण नवीन जगामध्ये, नवीन अपॉर्च्युनिटीज मध्ये प्रवेश करू. पण या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा, आपला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आत्मविश्वास जिंकत जा आणि अल्टिमेटली तुम्हाला कळेल की बाबा मी आता सज्ज झालोय मोठी स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी. सो सध्याचं जग, आता हे वर्ष मोठी स्वप्न बघणं, मोठे फायनान्शियल प्लान आखणं, मोठ्या टर्नओव्हरचे प्लान आखण्याचं नाहीये, हे सर्व्हाइव्ह करण्याचं वर्ष आहे. याच्यातून आपण कसे बऱ्यापैकी बाहेर पडतोय ना, ते महत्वाचं आहे. अक्षय, एक वपू काळेंचं वाक्य आहे की आपल्या आयुष्यात वादळे येतात, म्हणजे वादळे येणार आणि ती निघून जाणार, आणि अनेक वादळे येतील आणि निघून जातील, ती वादळं आपण थांबवू शकणार नाहीये,
आपल्या हातात असतं आपल्या रूट्सना, आपल्या मुळांना घट्ट पकडून राहणं, आणि जेव्हा हे वादळ निघून जाईल तेव्हा आपण कसं ठिकठाक त्यातून बाहेर पडू शकतो हे आपल्या हातात आहे. सो आपण ते केलं पाहिजे. सो यूज द पॉवर ऑफ स्मॉल, पॉवर ऑफ लिमिट. आता काय महत्वाचं आहे ते मी कसं करू शकतो त्याच्यावर काम करा असं मला वाटतं. राईट, प्रायोरिटीज करून काम करू शकतो. आता बहुतेक जण घरूनच काम करतायत. सो जे पूर्वी काही करायला मिळालं नसेल ते आता करू शकताय. बऱ्याच गोष्टी ट्रेनिंग आहेत, बऱ्याच गोष्टी शिकू शकताय घरी बसून, कुठे जायची पण गरज नाही. आणखी एक अक्षय, आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे की आता तुम्हाला आपल्या प्रत्येकाला आहे ना या कोरोनाच्या दरम्यान कळले की आपल्याला जगण्यासाठी किती लागतं मुळात. खरं म्हणजे आपण आपल्या गरजा खूप वाढवलेल्या असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठीच काम करत असतो, त्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पैसे कमवत असतो. सो आपल्याला किती हवंय हे कळलंय आपल्याला आता. म्हणजे आपण जर आता यादी काढली ना की मी एवढ्या गोष्टी, म्हणजे फेब्रुवारीच्या आधी एवढ्या गोष्टींवर खर्च करत होतो, आता जर त्या यादीकडे आता लक्ष टाकलं तर तुम्हाला कळेल की यादी कमी झाले, शॉर्ट झाले, आणि एवढ्या गोष्टी घेऊन सुद्धा आपण आनंदाने जगू शकतोय, सुखाने जगू शकतोय. सो अगेन यूज द पॉवर ऑफ स्मॉल. हे महत्वाचं आहे, हे मी आता करेन, बाकीच्या गोष्टींना एलिमिनेट करा, काढून टाका. इथे पण आपण फायनान्शियली पण पॉवर ऑफ स्मॉलचा वापर करू शकतो. जे काही अति महत्वाच्या गोष्टी नाही आहेत, ज्या तुम्ही उगाच खर्च करताय, त्या गोष्टींचे खर्च तुम्ही कमी करा, प्रायोरिटीज वरच खर्च करा, हे पण आपण करू शकतो. सुंदर, म्हणजे पॉवर ऑफ स्मॉल आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून ती मोठी कशी. आता फॉर एक्झाम्पल मला जर इथून चर्चगेटला जायचं असेल तर मला पहिले जोगेश्वरीला जायला लागेल, मग अंधेरी स्टेशन आहे, मग सो इथूनच जावं लागणार आहे मला विमान. जर आताचं हे घेतलं, जर मला ट्रेननेच जायचं असेल तर, इव्हन विमानाने जायचं झालं तरी मला विमान, म्हणजे जिथे विमान आहे तिथे तर पोहोचायलाच लागेल. डायरेक्ट तुम्ही चर्चगेटला जाऊ शकत नाही, कदाचित ह्या याच्यावरून तसं होऊ शकत. सो प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. मीनवाईल असा एखादा किस्सा, मीनवाईल आपल्याला प्रश्न येतील तोपर्यंत असं काहीतरी की एखादा असा प्रसंग शिवाजी महाराजांचा, बिकट परिस्थितीचा एखादा प्रसंग सांगू शकले तर प्रेक्षकांसाठी. नक्कीच, म्हणजे जर महाराजांच्या काळात जर आपण पाहिलं तर अनेक प्रसंग होऊन गेलेत, म्हणजे अनेक अशा सिच्युएशन, जर मी आधीच म्हणालो की ज्याच्यामध्ये असं वाटलं की आता म्हणजे दिस इज द एंड ऑफ स्वराज्य, म्हणजे स्वराज्य आता पुन्हा उभं राहील की नाही अशा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यातून पण महाराज नेहमीच आपण बघतो ते बाहेर आलेत, आणि जेव्हा ते बाहेर आले पहिले काही वर्ष शांतता असते आणि त्याच्यानंतर अचानक महाराज काहीतरी असं घडवत आहेत की त्याने आधी जे काही गमावलंय त्यापेक्षा कैक पटीने जास्त ते कमवत आहेत, तेवढं स्वराज्य त्या पटीने वाढतंय. ही इथे काय महाराजांची स्ट्रॅटेजी असेल, म्हणजे आपण जर पाहिलं, अगेन मी तिथेच येईन, ऍक्शन ओरिएंटेड राहणं. महाराज जेव्हा आग्रा कैदेमध्ये होते, म्हणजे औरंगजेबाच्या कैदेत असणं आपल्या स्वराज्यापासून कैक किलोमीटर लांब, म्हणजे जवळपास 2300 किलोमीटर लांब, आग्र्यामध्ये आपण आपल्या सगळ्यात कट्टर शत्रूच्या कैदेमध्ये आहे, जो आपल्या वडिलांना सोडत नाही, जो आपल्या भावाला सोडत नाहीये, तो आपल्याला पण मारणारच आहे. म्हणजे त्याची इच्छा पहिल्यापासूनच दिसते की यांना इथून परत पाठवायचं नाहीये. तर आपण जिवंत जाऊ की नाही ही सिच्युएशन आहे. बघ आता ही कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती आहे, म्हणजे तो पण महाराजांच्या काळात आलेला लॉकडाऊन आहे, ज्या लॉकडाऊन मध्ये महाराज 3 महिने शत्रूच्या राज्यात अडकलेले आहेत, आपल्या स्वराज्यापासून हजारो किलोमीटर लांब, जिथे त्यांचं फक्त एक कुटुंब हा विचार नाहीये, त्यांची प्रजा हे त्यांचं कुटुंब आहे, हजारो लाखो लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करतायत की त्यांनी परत यावं. अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा ते तिथे आहेत आणि औरंगजेब एक एक करून काही ना काही तो कटकारस्थान रचतोय त्यांना मारण्यासाठी, जसं अनेक अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, तिथे महाराजांना मारलं जावं, म्हणजे त्यांना अरबच्या एखाद्या लढाईवर जाऊन त्यांना हे त्यांचा घात करायचा, अशा अनेक गोष्टी. राज अंदाज सारखा एक माणूस आहे त्याच्या हवेलीमध्ये त्यांना पाठवायचं, त्याच्या हवेलीत कोण गेला की जिवंत येत नाही तिथे त्याला कैद करायचं, महाराजांना कैद करायचं, किंवा मग त्याच्याच बरोबर काबूलला पाठवायचं आणि तिथे घात करायचा. हा जो त्यांचा डाव होता तो ऍक्च्युली रामसिंह, म्हणजे मिर्झा राजे जयसिंहचे पुत्र रामसिंह यांच्यामुळे हाणून पाडला गेला, कारण मिर्झा राजेंनी वचन दिलं होतं की महाराजांना काही होणार नाही, आणि त्या वचनाखातरच कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन महाराज आग्रामध्ये गेले होते मुळात. पण तिथे त्यांना जेव्हा कळलं की बाबा औरंगजेबाला कळलं आता यांना मारणं कठीण आहे, पण यांना मग आपण नजर कैदेमध्ये ठेवायला हवं, आणि महाराजांना पण कळलं की हा आपल्या जीवावर उठलाय तर आता आपण प्रयत्न केला पाहिजे इकडून निघण्याचा. पण महाराजांनी त्याला अर्ज केला की आता आम्ही खूप दिवस इथे आग्रामध्ये राहिलोय, आता आम्हाला स्वराज्यात जाऊ द्या ना, तुमच्यासाठी आम्हाला काम करायचंच आहे, आता आपला तह झालेला आहे,
तर औरंगजेबाने अगदी डिप्लोमॅटिकली त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला की नाही आपण हे नाही करू शकत. मग त्यांनी काय केलं, त्यांचा जो वजीर होता जाफर खान त्याच्या मार्फत एक अर्ज पाठवला की बा यांना सोडावा. आता जाफर खान वजीर आहे, वचला म्हणजे वशिला आहे, तिकडून जो अर्ज गेला तिथून सुद्धा त्याने तो फेटाळून लावला. तो बोला नाही असं नाही होऊ शकत आहे. मग आता महाराजांना कळलं की बाबा हा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. मग महाराजांनी काय केलं असेल, त्यांनी मिर्झा राजे जयसिंहान कडून रामसिंहान मार्फत 67,000 कर्ज घेतलं, ज्याने जे औरंगजेबाच्या दरबारात जितके काही सरदार आहेत मोठे ऑफिसर्स आहेत त्या लोकांना नजराने देण्यात येतील. गिफ्टिंग ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट गिफ्टिंग. तर मग त्याच्यामध्ये ते उतरले, त्यांनी त्यांना नजराने देण्याचा सपाटा लावला आणि मग औरंगजेबाच्या दरबारात अर्धे लोक महाराजांची भाषा बोलायला लागले. त्यांच्या बाबतीत त्यांचा सॉफ्ट कॉर्नर झाला की चला बाबा म्हणजे जाऊ द्या आता बहुत दिन रह गए ना अभी त्यांना सोडून द्या असं. आणि मग त्यात मग आता औरंगजेबालाही दिसत होतं की हे सगळं घडतंय, तो आणखी आणखी वैतागत होता. मग त्यात काय केलं महाराजांनी, आमिर खान नावाचा मीर बक्षी होता म्हणजे खास माणूस औरंगजेबाचा, त्याच्या मार्फत एक अर्ज पाठवला पुन्हा औरंगजेबाकडे की बाबा आम्हाला आता इथून जाऊ द्या. आता औरंगजेब चौताळला, तो म्हणाला की कुणीही शिवाला भेटायचं नाही. मग त्यांनी सगळ्यांना ताकीद केली की शिवा कोई नाही मिलेगा. आणि मग त्यांची जे काही त्यांचा जो त्यांची राहण्याची जागा होती त्याच्या भोवती सिद्धी फौलाद खान नावाच्या एका सरदाराचा हजारोचा पहारा त्यांनी लावला. म्हणजे असं राज्यश्रींवर चौक्या बसल्या असं आपण म्हणूया. नजर कैदेमध्ये महाराज गेले. आता तिथे पण थांबतील ते महाराज कुठे आहेत, त्यांनी काय केलं असेल, सिद्धी फौलाद खान मार्फत एक अर्ज औरंगजेबाकडे पाठवला की माझी माणसं उगा तिकडे खोळंबलेत तर त्यांना इथे कशाला ठेवताय, त्यांना जाऊ द्या ना, त्यांना आमच्या स्वराज्यात पाठवून द्या, ही माणसं तरी सुखरूप जातील असं त्यांचा हेतू होता. आणि औरंगजेबाला पण त्यांची माणसं त्यांच्या सोबत नको होती, त्याने लगेच परवाने द्यायचं मान्य केलं. आता जेव्हा परवाने द्यायचं मान्य केलं, महाराजांनी त्यांच्या सोबत स्वतःचा आणि शंभूराजेंचा बनावट परवाना बनवून घेतला. आणि मग त्याच्यानंतर महाराज पेठाऱ्यातून निसटले की वेषांतर करून निसटले, हा नंतरचा ते वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मत आहेत, आपण इतिहासकार नाही आहोत, इतिहासाचे अभ्यासक आहोत. पण ह्या सिच्युएशन मध्ये पाहिलं तर महाराज तिथून 2,223 प्रवास, रोज 60-70 घोडदौड करून ते स्वराज्यामध्ये दाखल होतात, राजगडावर दाखल होतात. हे काम छोटं नव्हतं, म्हणजे इथे लोकांना वाटतंय की आता महाराज परत येणार नाहीत, त्या सिच्युएशनवर पण मात करून महाराज परत आले. ऍक्शन ओरिएंटेड वृत्ती, एकतर होपफुल राहणं की मी यातून बाहेर निघणार. ते जर महाराज निराशाजनक राहिले असते, मीडियाचं ऐकलं असतं, म्हणजे मीडिया म्हणजे आजूबाजूला बोलणारे आणि लोक होते, निगेटिव्हिटीमध्ये जर अडकले असते तर ते कधीच बाहेर येऊ शकले नसते. त्यांना माहित होतं की यातून बाहेर येणार. आणि त्यांचं लक्ष आहे ना अक्षय, रादर त्या प्रॉब्लेमवर किंवा समस्यांवर असण्यापेक्षा स्वप्नांवर होतं, कायम स्वप्नांवर की माझं स्वप्न माझी वाट पाहत आहे आणि त्यासाठी मला इथून सुखरूप निघायचं आहे, मला इथून बाहेर पडायचंय. मग त्या प्लॅनिंगने महाराज बाहेर पडू शकले. म्हणजे इथे त्यांच्या स्वप्नांवर त्यांची निष्ठा, त्यांचं अगेन ऍक्शन ओरिएंटेड वृत्ती, त्यांचं होपफुल नेचर आणि कळतंय ना की मला गो गेटर ऍटिट्यूड, मला ती गोष्ट मिळवायचीच आहे, हे आपल्याला दिसते यामध्ये. मग आपण पण या लॉकडाऊन मध्ये हा ऍटिट्यूड का नाही ठेवू शकत. म्हणजे आता सध्या आपण या वर्षभरात जरी स्वप्न पाहत नसू तर दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड, दिस इज बिगिनिंग ऑफ न्यू एरा. नवीन काहीतरी घडणार आहे. याच परिस्थितीमध्ये आपण नवनवीन गोष्टी शिकून का नाही पुढे जाऊ शकत, का नाही नव्याने भरारी घेऊ शकत, हे महाराजांकडून आपण निश्चितपणे शिकू शकतो. आणि म्हणजे जस्ट जे जर समराइज करायचं झालं तर ते अडकले असतील तेव्हा त्यांनी ऍक्सेप्ट केलं असतं की मी आता अडकलो आहे, अडकलो आहे तर तिथे निराश न होता की मी अजून काय पॉसिबिलिटी करू शकतो. मग जसं सुरुवातीला त्यांच्या आजूबाजूला जी लोक नकारात्मक होती त्यांना त्यांनी फिरवून पॉसिबल करून घेतलं आपल्याला, म्हणजे काय पुढचं विचार करून छोटी छोटी पॉवर अप स्मॉल थिंग्सची जी सुरुवात त्यांनी त्यावेळी केली, परवाना देऊन कोणाला काय वाटलं असेल की काय चेंज घडू शकतो, पण ती परवाना द्यायची जी छोटी गोष्ट मगाशी तुम्ही सांगितली की छोटी छोटी गोष्टी सुरुवात केली पाहिजे, कदाचित ती तिथे लागू होते. सुंदर, म्हणजे खर तर तुमच्याकडून शिवाजी महाराजांबद्दलच ऐकलं म्हणजे ती परवानगी आणि हे मी आधी घेतलेली होती. सो महाराज पाठीशी आहेत अक्षय, पाहू शकतोस आपल्या नेहमीच पाठीशी आहे. खर तर कधी गेलेच नव्हते, ते इथेच आहेत, फक्त ऍक्च्युली दाढी ओढून किंवा ते लावून कोणीच महाराजांसारखं होऊ शकत नाही. त्यांची व्हॅल्यू जर आपण घेऊ शकलो ना तर आपण सगळे शिवाजी महाराज आहोत असं मला वाटतं. जाता जाता विनोजी तुम्हाला असा एक प्रश्न की प्रेक्षकांना किंवा तरुण वर्गाला तुम्ही मोलाचा काय सल्ला देऊ शकाल? मोलाचा सल्ला माझा हाच असेल सगळ्यांना, जो मी स्वतः फॉलो करतोय. मी असं नाही सांगत आहे कुठली गोष्ट जी मी फॉलो नाही करत आहे आणि तुम्ही करा,
तर जसं मी सगळं मी या सल्ल्यामध्ये सगळ्या गोष्टी समराईज करेन की या सिच्युएशनमध्ये सुद्धा आता सध्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांवर फोकस न करता, त्याच्यावर आदळापट न करता, या समस्यांवर मी कशी मात करू शकतो, त्याच्यावर मी कशी उपाययोजना करू शकतो, त्या उपाययोजना शोधा, स्वप्नांवर लक्ष ठेवा. याच्या पुढचं येणारं जग वेगळं आहे, ते मोठं आहे, आणि त्या जगामध्ये आपण काहीतरी मोठं घडवू शकणार आहे. तर त्यासाठी त्या स्वप्न तीन नजरेसमोर ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, रोज सतत काही ना काही करत राहा. या पिरियडमध्ये तुमच्याकडे जर खूप वेळ आहे तर ती संधी आहे तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्याची, तुमच्या स्वतःच्या स्किल्स अपग्रेड करण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्याची, अवलंबण्याची, ज्या गोष्टी वेळेअभावी यापूर्वी आपण करू शकलो नाही त्या गोष्टी करण्याची ही संधी आहे, त्या करत राहा. आणि खरोखरच या समस्येला जर तुम्ही त्या पद्धतीने सामोरे गेलात ना, या उपाययोजनांवर काम करून ऍक्शन ओरिएंटेड वृत्ती ठेवून जर तुम्ही त्याला सामोरे गेलात तर याच्यातून जेव्हा तुम्ही आरपार जाल तेव्हा एक जबरदस्त प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही इथून बाहेर पडला असाल. म्हणजे एक छोटीशी एक शॉर्ट स्टोरी अक्षय मी शेअर करतो, म्हणजे जाता जाता बायबलमध्ये एक वर्स आहे, गॉड बायबलमध्ये, म्हणजे आपण बायबल कुराण सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करत असतो कारण अशा गोष्टी कुठे ना कुठे गेलो, कोणत्याही कम्युनिटीमध्ये गेलो, सो वी शुड गेट कनेक्टेड. आणि प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर बायबलमध्ये एक वर्स आहे, गॉड इज सिल्वर प्युरिफायर अँड रिफायनर. गॉड इज सिल्वर प्युरिफायर अँड रिफायनर. आता ही गोष्ट, ही एक वाक्य, हे एक वर्स एका बाईने वाचलं आणि तिला म्हणजे उत्सुकता निर्माण झाली. याचा अर्थ काय होतो की अरे देव सिल्वर म्हणजे चांदी प्युरिफाय करतो आणि रिफाईन करतो, याचा अर्थ काय आहे बाबा. तर त्याने काय केलं, ती गेली चर्चच्या फादरकडे आणि फादरला विचारलं की याचा अर्थ काय होतो, जरा तुम्ही मला समजावून सांगाल का. तर तो फादर म्हणाला की मी तुला हे नाही सांगू शकत, तू एक काम कर, तू कुठल्या तरी सिल्वर स्मिथकडे जा, म्हणजे जो चांदीचे दागिने घडवतो त्याच्याकडे जा आणि तू बघ की तो चांदीचे दागिने घडवतो कसे, त्याचं निरीक्षण कर. तर तिने तिच्याच एरियामध्ये असलेल्या एका सिल्वर स्मिथची अपॉइंटमेंट घेतली आणि ती गेली तिकडे आणि तिने मग पाहायला सुरुवात केली हा प्रोसेस होतो कसा. तर तिने पाहिलं की आधी ती चांदी असते ना ती पूर्ण काळीकुट्ट असते. तर तो सिल्वर स्मिथ दाखवायला लागला, भाई अशी पूर्ण काळीकुट्ट एकदम क्रूड चांदी आहे, तुम्हाला वाटणारच नाही ही चांदी आहे म्हणून. म्हणजे मग याला तुम्ही शुद्ध कसं करता, तर तो म्हणतो की बघ मी याला असं चिमट्यात पकडून आगेवर धरतो. त्याने दाखवलं ते आगेवर धरलंय बरोबर, आणि जसं त्याने ते आगेवर धरली चांदी, त्या चांदीमधून सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर पडायला लागल्या, ते सगळं निघून जायला लागलं आणि चांदी चमकायला लागली. तर तो म्हणाला की बघ ही चांदी एका स्पेसिफिक वेळेपर्यंतच आगेवर धरायची असते, त्यापेक्षा जास्त धरली तर ती पूर्ण वितळून जाईल. मग ती म्हणाली वा वा, म्हणजे मला लक्षात आलं की देव आपल्याला जेव्हा आगेमध्ये धरतो बरोबर ना, कुठल्याही संकटामध्ये धरतो तो आपल्याला पनिश करत नसतो, तो आपल्याला शिक्षा देत नसतो, तो आपल्यातल्या वाईट गोष्टींना बाहेर काढून टाकत असतो. म्हणजे तिला ते एक रिअलाइज झालं. पण ती म्हणाली हा मला आणखी एक प्रश्न आहे, तुम्हाला कसं कळतं की आता ही नेमकी वेळ झाली की ज्याच्यामध्ये आपण ही चांदी बाहेर काढली पाहिजे. तुम्ही तसं म्हणालात की जास्त वेळ जर धरली तर ती वितळून जाईल. तो सिम्पल आहे, जेव्हा माझं प्रतिबिंब मला त्या चांदीमध्ये दिसायला लागतं ना तेव्हा मला कळतं ही चांदी प्युरिफाय झाली आणि आता हिला बाहेर काढायला पाहिजे. आणि तिला रिअलाइज झालं की देव सुद्धा आपल्याला जेव्हा आगेमध्ये धरतो, देवाला स्वतःच प्रतिबिंब जेव्हा आपल्यामध्ये दिसायला लागेल तेव्हा त्याला कळतं की हा राईट टाइम आहे याला याच्यामधून बाहेर काढायचा. म्हणजे देव आपल्याला जेव्हा जेव्हा संकटामध्ये टाकेल, जेव्हा जेव्हा आव्हानांमध्ये उभं करेल, त्यावेळेला तो बघतो याच्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी कधी निघून जात आहेत, कारण कधी याच्यामध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतंय, तोपर्यंत तुम्हाला तो त्या आगेमध्ये धरणार आहे. सो बॉस ही आग आहे ज्याच्यामध्ये आपण धरले गेलोय, आपली सगळी वाईट गोष्टी जेव्हा निघून जातील आणि आपल्यातला देव जेव्हा त्या देवाला दिसायला लागेल, त्या विधात्याला दिसायला लागेल, आपण नक्कीच यामधून बाहेर पडू आणि एक जबरदस्त व्यक्ती म्हणून बाहेर पडू. दॅट इज इट. एकदम जबरदस्त, तुम्ही तुमचा एवढा वेळात वेळ काढून आमच्यासाठी दिला त्यासाठी मी तुमचे धन्यवाद मानतो.